पदवीधर निवडणूक 2020 मध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट संतोष कमाने यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत आपला वचननामा प्रकाशित केला. याप्रसंगी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संस्थापक प्राध्यापक सुकुमार कांबळे, उमेदवार ॲडव्होकेट संतोष कमाने आणि इतर दलित संघटनांचे प्रमुख नेते उपस्थित होते. पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये DPIच्या वतीने ॲडव्होकेट संतोष कमाने यांना आम्ही उमेदवार देऊन या रिंगणात उतरवलेलं आहे. खरं तर पुणे पदवीधर मतदारसंघाची इलेक्शन ही कारखानदाराची इलेक्शन आहे की पदवीधरांची इलेक्शन आहे या संभ्रमात सगळे मतदार पडलेले आहेत. म्हणजे पदवीधरांच्या मनामध्ये हे खदखद आहे, निवडणूक कोणाची, आमची आहे की कारखानदारांची. म्हणजे BJPने एक कारखानदार उभा केला तर आघाडीनं दुसरा कारखानदार उभा केला नाही. दोन्ही कारखानदार एकाच जिल्ह्यातले, एकाच विभागातले. जे कारखानदार पूर्वी एकमेकाला साथ देऊन ही इलेक्शन लढवत होते ते आज एकमेकाच्या विरोधात आहेत. आणि अशा ह्या पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही तरुण, तडफदार, उच्च शिक्षित, गेली 10 वर्ष वकील व्यवसाय करतात असे ॲडव्होकेट संतोष कमाने यांना आम्ही इथं या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे. पदवीधरांचं मतदान हे अशिक्षितांचं मतदान नाही, अडाण्यांचं मतदान नाही, भावनिकतेचं मतदान नाही. खरं बघितलं तर ही पदवीधरांची निवडणूक म्हणजे पदवीधरांच्या दुःखावरती वरिष्ठ सभागृहामध्ये त्यांचं दुःखावरती निवारण करण्यासाठी आहे. खरं तर पदवीधर आपण व्हायचं आणि पदवीधर होऊन सरकारी नोकरी मिळत नाही ही एक फार मोठी पदवीधरांच्या मध्ये एक खदखद आहे. आणि म्हणूनच खरं तर पदवीधर वरिष्ठ सभागृहामध्ये पदवीधरांच्या बाबतीमध्ये राष्ट्रीयकरणाचा मुद्दा आहे तो उपस्थित करून सर्व जे रेल्वे असतील, पोस्ट ऑफिस असेल किंवा सर्व ज्या विभाग आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीयकरण करून जे पदवीधर आहेत तो पदवीतून मुक्त झाला म्हणजे पदवी निर्माण करण्यासाठी मिळवण्यासाठी त्याच्या आयुष्यातील 15 वर्ष त्याला अभ्यास करावा लागतो आणि तो त्यातून पदवीतून बाहेर पडला की लगेच त्याला एक सरकारी नोकरी उपलब्ध झाली पाहिजे आणि ती जबाबदारी इथल्या सरकारची आहे. त्यासाठी खरं तर प्रयत्न होताना दिसले पाहिजे आणि तसे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. तसेच आर्थिक विकास महामंडळ जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे जेणेकरून पदवीधरांच्या मध्ये उद्योजक निर्माण होतील. आपल्या मीडियाच्या माध्यमातून या पदवीधरांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की काँग्रेस, राष्ट्रवादी जी काही महाविकास आघाडी आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे या दोघांनी साखर कारखानदारांची ही निवडणूक केलेली आहे. या अनुषंगानं या मतदारसंघातील सहकार किंवा या महाराष्ट्रातील सहकार चळवळ बळकावण्याचा डाव हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या नेत्यांचा आहे. आणि या निमित्तानं या येत्या या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट संतोष कमाने हे निश्चितपणानं इथे विजयश्री खेचून आणून चमत्कार घडवतील अशा पद्धतीचा विश्वास आज आम्हाला आलेला आहे.